आपलं 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं आणि वेगाने आपण चाललो. हे 2 वर्ष थोडेसे कोरोनामुळे अडचणीचे झाले, पण ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मी $1 ट्रिलियन इकॉनॉमी आम्ही तयार करणार असं म्हटलं, त्यावेळी काही लोक असं म्हणायचे की केवळ हा जुगला आहे. पण हळूहळू महाराष्ट्राची वाटचाल चालू झाली आणि त्यावेळेस जे लोक आम्हाला टीका करत होते आमच्यावर एका $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणतात वगैरे, आता त्यांनीच आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला महाराष्ट्राला $1 ट्रिलियन इकॉनॉमी कडे न्यायचं आहे. कारण त्यांचं लक्षात आलं हे सहज शक्य आहे आणि महाराष्ट्र $1 ट्रिलियन कडे गेला तरच देश 5 ट्रिलियन कडे जाऊ शकतो. पण आज परिस्थिती काय आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2014 पूर्वी FDI जो यायचा याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर गुजरात असायचं, दुसऱ्यावर दिल्ली असायचं, तिसऱ्यावर कर्नाटक असायचं, चौथ्यावर अजून कुठलं राज्य असायचं, 5व्या नंबरवर आपण असायचो. पण 2015 पासून 2019 पर्यंत सातत्याने सगळ्या राज्यांना मागे टाकून 1व्या नंबरवर आपण महाराष्ट्राला आणलो. आणि आपले 2 वर्ष तर असे आहे की एका वर्षी देशात जेवढा FDI आला त्याच्या 42% FDI महाराष्ट्रामध्ये आला आणि एका वर्षी जेवढा देशात FDI आला त्याच्या 47% 47% FDI हा महाराष्ट्रात आला. म्हणजे आपल्यानंतरचे गुजरात, कर्नाटक, दिल्ली असे 4 राज्य एकत्रित केले तरी त्यापेक्षा जास्त FDI हा महाराष्ट्रामध्ये आला. कारण त्याकरता ती एक इकोसिस्टीम आपण उभी केली, तो कॉन्फिडन्स आपण उभा केला. आणि एवढंच नाही तर 2019 साली ड्वाईच बँकने एक रिपोर्ट काढला होता, त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की देशभरामध्ये जेवढे इन्फ्रास्ट्रक्चरचे बिग टिकिट प्रोजेक्ट आहेत या बिग टिकिट प्रोजेक्ट पैकी 49% प्रोजेक्ट एकट्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. अशा प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड डेव्हलपमेंट ही आपण महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती आणि लोकांनी सांगितलं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर आहे, कोणी म्हणलं स्टार्टअप कॅपिटल हैदराबाद आहे. पण ज्यावेळेस केंद्र सरकारचे 2018 साली पहिल्यांदा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की स्टार्टअप कॅपिटल बंगलोरही नव्हतं, ते हैदराबादही नव्हतं, ते महाराष्ट्रच होतं. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्टार्टअप हे सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आज मात्र परिस्थिती अशी आहे की कुठेतरी पुन्हा एकदा आमच्या इन्व्हेस्टर्सचा जो काही विश्वास आहे तो शेकन झाला. आज पुन्हा दिल्ली असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल FDI मध्ये आमच्या पुढे चाललं गेलं आहे. आज आपण जर बघितलं तर देशाचा MOU चा कन्वर्शन रेट 35% आहे, महाराष्ट्राचा तो 45% आहे. पण गेल्या 2 वर्षात तो 6-6.5% आला आहे.